राजमावली दिग्दर्शित ट्रिपल आर चित्रपट अप्रतिम आहे. तुम्हाला काय सांगू, म्हणजे ती रामचरणची जी भूमिका आहे, जो की एंट्री आहे किंवा तो स्टार्ट सीन आहे, इतका म्हणजे पाहताना भारी वाटताना थिएटरमध्ये की मजा आली. आणि बाकी थोडा असा म्हणजे एक फर्स्ट हाफमध्ये थोडा संत वाटतो, ज्यावेळेस ते एक म्हणजे चित्रपटाची कथा अशी आहे की एक मुलगी आहे लहान, आणि जे इंग्रज लोक वगैरे असतात तर ते एका ठिकाणी जातात, तर ती मेहंदी वगैरे हातावर नाही ते कलाकृती असते ती काढत असते, तर ती कलाकृती त्या इंग्रज लोकांना आवडते, तर त्या मुलीला ते पळून जातात, थोडेफार पैसे देतात, तर त्यांना वाटते बक्षीस आहे, पण ते ऍक्च्युली तिला उचलून नेतात. तर मग तिला सोडवण्यासाठीचा सगळा संघर्ष आहे, आणि तो संघर्ष करता करता मग याच्यामध्ये जे आलिया भट्टची जी भूमिका साकारलेली आहे, तर एक प्रेम कहाणी छोटीशी जी की रामचरण आणि तिची ती असते म्हणजे राम सतत त्या टाईप. आणि चित्रपटातील जर ते म्हणजे जे एक ट्रेलर मध्ये वगैरे नाही की तुझे धावताना वगैरे बाण धनुष्यबाण वगैरे दाखवण्यात आले, तर ते खूप छान वाटलं. ते मला तो सीन आहे ना प्रचंड आवडला मला. म्हणजे तो ट्रेलर पाहताना सुरुवातीला असं वाटलं होतं की हा चित्रपट आहे ना म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या काळातले काही काही सीन्स असतील याच्यात, म्हणजे ते ट्रेलर त्यावेळेस पाहताना असं वाटलं होतं, पण तसं काय नाही, एक प्रतिकृती फक्त एक भासती आपल्याला, आणि तेच पाहताना खूप छान अनुभव देऊन जातो हा चित्रपट, आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला खुर्चीवर खिळून ठेवतो. बाकी एकंदरीत खूप छान, तुम्ही पाहिला असाल तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की प्रतिक्रिया करा, आणि जे काय तुटकं जे माझं निरीक्षण होतं, समीक्षा होती, त्याबद्दल नसेल आवडला तर व्हिडिओ नक्कीच चांगला लाईक करा.